घरगुती चटणी करायचे, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसाले मध्ये या। चवीला चटणी कशी हवी ते सांगा, निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर। वा, आता तुमच्या जेवणाला चव येणार, प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार। आमचा पत्ता, स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलू, साळशिंगे रोड, महात्मा विद्यालय शेजारी, विटा। संपर्क 99 625 215, 88 558 0182। जनसेवा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कुंडल संस्थेस 31 मार्च 2022 अखेर आर्थिक वर्षामध्ये सहकारी संस्थेला 80 लाख रुपयांचा ग्रॉस नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप माळी यांनी दिली। संदीप माळी पुढे म्हणालेत की या संस्थेमध्ये ठेवी 24 कोटी, स्वनिधी 1 कोटी 15 लाख, कर्ज 17 कोटी 45 लाख, गुंतवणूक 8 कोटी 67 लाख, नेट नफा 14 लाख 68 हजार, सीडी रेशो 68.23, वसूल भागभांडवल 76 लाख 38 हजार, निधी 39 लाख 11 हजार, थकबाकी 0%, नेट NPA 0%, प्रतिकर्मचारी व्यवसाय 3 कोटी 90 लाख। संस्थेची वाटचाल आज प्रगतीपथावर आहे। सभासद, ठेवीदार, कर्जदार, संचालक, चेअरमन, व्हाईस चेअरमन, व्यवस्थापक व कर्मचारी वर्ग यांच्या विश्वासावर संस्था एक आदर्श संस्था ठरली आहे। संस्थेच्या सर्व सभासदांच्यासाठी संस्थेची आर्थिक स्थिती अत्यंत चांगली झालेली असून सहकाराला अभिप्रेत असलेली आकडेवारी संस्थेला प्राप्त झालेली आहे। संस्थेच्या या यशामध्ये वसुलीमध्ये संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक, व्यवस्थापक, शाखाधिकारी, वसुली अधिकारी, सर्व स्टाफ यांनी वसुलीसाठी प्रयत्न सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभारी असून जनसेवा पतसंस्थेच्या आर्थिक प्रगतीमध्ये सभासद, ठेवीदार, कर्जदार, संस्थेचे असंख्य ग्राहक, हितचिंतक, सहकार खाते, पलूस यांचाही फार मोठा सहभाग आहे व त्यांच्या सहकार्यामुळे संस्थेलाही यश मिळाले असे शेवटी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप माळी यांनी सांगितले। यावेळी चेअरमन अशोक विभूते व सर्व संचालक, शाखाधिकारी विनय राठोड व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता। मी संदीप माळी, जनसेवा नागरी सहकारी पतसंस्था कुंडल, संस्थापक अध्यक्ष। सन 2021-22 या सालामध्ये आता आपल्या संस्थेची वर्षाखेरीचं काम पूर्ण झाले। या अखंड वर्षामध्ये कोरोनाचा कालावधी संपल्यानंतर सुद्धा संस्थेने चांगली प्रगती केलेली आहे आणि या आर्थिक वर्षामध्ये संस्थेच्या ठेवी मागच्या वर्षी सर्वसाधारणपणे 14 कोटीच्या होत्या, ते आता आपण 24 कोटीपर्यंत आलेलो आहोत। तर नंतर कर्जसुद्धा आत्ता आपली 17 कोटीची झालेली आहेत आणि संस्थेचे निधी जवळपास आपले 1.25 कोटीची झालेली आहे। पाठीमागील वर्षाच्या तुलनेत या वर्षामध्ये संस्थेची चांगलीच प्रगती झालेली आहे। संस्थेच्या या यशामध्ये संस्थेचे सर्व संचालक मंडळ, संस्थेचे चेअरमन, संस्थेचे व्हाईस चेअरमन आणि संस्थेचे सर्व कर्मचारी, पिग्मी एजंट आणि पदाधिकारी या सर्वांचा याच्यामध्ये समावेश आहे। त्याचप्रमाणे संस्थेला सहकार्य करणारे कर्जदार, ठेवीदार, खातेदार यांचे अत्यंत चांगल्या प्रमाणे संस्थेत सहकार्य लाभलेलं असून संस्थेमध्ये अत्याधुनिक पद्धतीनं लोकांना सेवा दिली जाते। QR कोड सारखा उपक्रम जिल्ह्यामध्ये राबवणारी पतसंस्था म्हणून जनसेवा ही पहिलीच ओळखली जाते। त्याचबरोबर संस्थेमध्ये प्रत्येक खातेदाराला, सेविंगच्या खात्याला आपण IFC कोड दिलेला असून त्यामुळे डायरेक्ट रक्कम त्यांच्या सेविंग खात्याला कुठल्याही बँकेतून जमा करता येते। देशभरातील सगळ्या बँकेमधून आपल्या संस्थेमध्ये रक्कम जमा केली जाते। त्याच पद्धतीनं संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी आता संस्थेच्या 3 शाखा आहेत, कुंडल, पलूस आणि विटा। विटा शाखेमध्ये सुद्धा 13 फेब्रुवारीला संस्था सुरू झाली, पण त्यानंतर अगदी 50 दिवसामध्ये संस्थेनं तिथं 2.5 कोटीचं उद्दिष्ट पूर्ण केलं आणि पलूस शाखासुद्धा आता 1 वर्ष झालं पलूस शाखा सुरू होऊन पलूस शाखेने सुद्धा या मार्चमध्ये 5.25 लाख रुपयाचा नफा दिलेला आहे। विटा शाखेने सुद्धा अगदी अल्पावधीतच आपणाला 83,000 रुपयाचा नफा दिलेला आहे आणि आपल्या संपूर्ण जनसेवेचा जर विचार केला तर आपल्या जनसेवा पतसंस्थेनं दुसऱ्याच वर्षी सर्वसाधारणपणे ग्रॉस प्रॉफिट म्हणून 80 लाख रुपये जमा केलेला आहे। त्यातून आपण नेट प्रॉफिट म्हणून 14,68,000 रुपये ठेवलेला आहे। यावर्षीसुद्धा संचालक मंडळाचा 11% डिव्हिडंड देण्याचा मानस आहे, तो आम्ही दिवाळीमध्ये त्यानंतर सभासदांच्या मंजुरीनं, सभासदांच्या वार्षिक सभेमध्ये त्यास मंजुरी घेऊन आम्ही 11% डिव्हिडंड जाहीर करण्याचा आमची इच्छा आहे। तर जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जनसेवा पतसंस्थेनं आपल्या सेवा पोहोचवलेल्या असून आता इथून पुढे सुद्धा की अजून अत्याधुनिक सेवा आम्हाला काय देता येतील, अजून आमचा कार्यविस्तार कसा जास्त होईल। सचिन लडगे, 7 स्टार न्यूज, पलूस।